नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी विषय मराठी दहा क्रमांकाला दिलं आहे स्थूल वाचन स्थूल वाचन आहे लिओनार्दो दाभिंची आज आपल्याला लिओनार्दो दाभिंची या स्थूल वाचनाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करायचा आहे स्वाध्यायानंतर शोध घेऊया लिहिते होऊया आपण समजून घेऊया ओळख स्वतःची बातमी लेखन यावर आधारित जे काही प्रश्न दिले आहे त्या सर्वांचा अगदी काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे या सर्वांच्या शेवटी तुम्हाला गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे आणि या पाठाचे दोन वेळा वाचन करावे चला तर आपण सुरुवात करूया सुरुवातीला लिओनार्दोदा विंची या स्थूल वाचनाची थोडक्यात प्रस्तावना पाहूया त्या प्रस्तावनेतून आपल्या लक्षात येईल की या पाठामध्ये नेमकं काय आहे लेखकाला काय सांगायचं आहे कशाविषयी सांगायचं आहे या प्रस्तावनेतून आपल्या लक्षात येते तर प्रस्तावना लेखक अच्युत गोडबोले एकोणीसशे पन्नास दीपा देशमुख एकोणीसशे सदुसष्ट महत्त्वाचं म्हणजे या स्थूल वाचनाचे दोन लेखक आहेत एक अच्युत गोडबोले आणि दोन दीपा देशमुख अच्युत गोडबोले प्रसिद्ध लेखक माहिती तंत्रज्ञान व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ त्यांनी मराठी वृत्तपत्रे नियतकालिकामध्ये विपुल प्रमाणात लेखन स्तंभलेखन केले आहे त्यांची कॅनवास किमयागार ग्रेट भेट झपूरचा भाग एक दोन तीन नाद बोर्ड रूम मनकल्लोळ भाग एक व दोन मुसाफिर जग बदलणारे बारा जिनियस ज्ञानोदय मनात अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत दीपा देशमुख प्रस्तुतपाठाच्या सहलेखिका त्यांनी अच्युत गोळवोले यांच्यासह अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे तसेच त्यांचे स्वतंत्र लेखनही प्रसिद्ध आहे जागतिक कीर्तीचे चित्रकार लिओनार्दो दा फिंची यांचे बालपण विविध विषयांमध्ये त्यांना असणारी विलक्षण गती आणि चित्रकलेच्या परिपूर्ण आविष्कारासाठी त्यांनी केलेला अभ्यास याची माहिती या, या पाठातून मिळते लिओनार्दो यांनी विविध विषयांच्या अभ्यासातून आणि संशोधनातून काढलेली टिप्पणे अभ्यासकांना आजही कशी उपयुक्त ठरत आहेत हे या पाठातून स्पष्ट होते प्रस्तुत पाठ किशोर मे दोन हजार सतरा या मासिकातून घेतला आहे अशा प्रकारे आपल्याला निओ लिओनार्दो दाव्हीची या स्थूल वाचन याची प्रस्तावना आपण अभ्यासली आहे चला तर मग आता स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिला आहे लिओनार्दो यांनी वर्णिलेला फरक, चित्रकला व शिल्पकला यातील फरक लिओनार्दो यांनी या पाठामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यामधील फरक सांगितला आहे तो आपल्याला उत्तरामध्ये लिहायचा आहे तर व्यवस्थित तक्ता करून घ्यायचा आहे आणि तक्त्यामध्ये एका बाजूने चित्रकला लिहायचं आहे दुसऱ्या बाजूने शिल्पकला लिहायचा आहे चित्रकला यामध्ये पहिला मुद्दा आहे शिल्पकलेपेक्षा श्रेष्ठ आहे चित्रकला ही शिल्पकलेपेक्षा श्रेष्ठ आहे शिल्पकला यामध्ये पहिला मुद्दा चित्रकले इतकी श्रेष्ठ नाही चित्रकला यामध्ये दुसरा मुद्दा यांत्रिक नाही चित्रकाराची प्रतिभाशक्ती कार्यरत असते शिल्पकला यामध्ये दुसरा मुद्दा यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देते चित्रकला यामध्ये तिसरा मुद्दा आहे चित्रकार आपल्याला हव्या त्या गोष्टी चित्रात भरतो आणि शिल्पकला यामध्ये तिसरा मुद्दा आहे शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढून टाकतो आणि शिल्प घडवतो अशा प्रकारे चित्रकला आणि शिल्पकला यांच्यातील फरक लिओनार्तो यांनी वर्णिला आहे आणि त्याचबरोबर आपण प्रश्न पहिला फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्यामध्ये अ आहे आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्याचा अभ्यास करतात या विधानामागील कारण काय कारण आहे की आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवयाचा त्यांनी जे नोंदवून ठेवला आहे वयांमध्ये त्या नोंदवयाचा का अभ्यास करतात तर ते कारण आपण लिहूया उत्तर लिओनार्दो हे जगद्विख्यात प्रतिभाशाली कलावंत होते तसेच ते कुशाग्र बुद्धीचे प्रतिभाशाली तंत्रशास्त्रज्ञसुद्धा होते त्यांनी अनेक यंत्रे तयार केली इमारती बांधल्या पूल बांधले अनेक गोष्टींचे शोध लावले त्यांचे आराखडे तयार केले आज दिसणाऱ्या हेलिकॉप्टर्सचे आराखडे त्यांनी त्या काळात तयार केले होते सायकल अस्तित्वात येण्याच्या तीनशे वर्ष आधी त्यांनी सायकलचा सा आराखडा तयार केला होता आपल्या सर्व शोधांची माहिती यंत्राचे वस्तूंचे आराखडे त्यांची गणिते हे सर्व लिओनार्दो यांनी आपल्या नोंदवयात लिहून ठेवले आहेत त्यामुळेच त्यांनी निर्माण केलेली तंत्रे त्यांचे शोध त्यांच्या कल्पना हे सारे समजून घेण्यासाठी लोक आजही त्यांच्या नोंदवयाचा अभ्यास करतात दुसरा प्रश्न आहे तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण उत्तर एकच माणूस एकाच वेळी अनेक क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी कशी करू शकतो याचे सर्व जगाला थक्क करून सोडणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लिओनार्दो दा विंची हे होय त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी संपूर्ण जगाला ललामभूत ठरले आहेत ते एकाच वेळी चित्रकार शिल्पकार वास्तुशास्त्रज्ञ शरीरशास्त्रज्ञ गणिततज्ञ वैज्ञानिक संशोधक लष्करी अभियंता साहित्यिक संगीतकार नैपथ्यकार तंत्रज्ञ तत्वज्ञ असे सर्व काही होते त्यांनी इमारती बांधल्या पूल बांधले यंत्रे निर्माण केली अनेक यंत्राचे आराखडे तयार केले अनेक शोध लावले काही वस्तू अस्तित्वात येण्याआधी तीन चारशे वर्षे त्या वस्तूचे त्यांनी आराखडे तयार प्रकाश विज्ञान प्रकाशविज्ञान विज्ञान आवाज विज्ञान मेकॅनिक्स हायड्रॉलिक्स विज्ञान शस्त्रविज्ञान शरीरविज्ञान अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग संशोधन करून ठेवले आहे हे सर्व त्यांनी आपल्या नोंदवयामध्ये लिहून ठेवले आहे त्यांचा हा ज्ञानाचा खजिना म्हणजे मानवजातीवर फार मोठे ऋण होते तिसरा प्रश्न ई चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे उत्तर लिओनार्दो यांनी चित्रकार होण्यासाठी अपार कष्ट घेतले तेरा चौदा वर्षे त्यांनी त्या काळातल्या श्रेष्ठ चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले आपली चित्रे खरीखुरी वाटावीत म्हणून ते सर्व गोष्टींचे सूक्ष्मपणे निरीक्षण करीत असत साप पाली सरडे असे अनेक प्राणी जंगलातून पकडून आणून ते त्यांचे निरीक्षण करीत मानवी देहाची रचना समजून घेण्यासाठी त्यांनी अँटोनिओ डेल पोलिओलो या प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञाकडून शरीररचना समजून घेतली अशा प्रकारे चित्र तयार करण्यापूर्वी ते सर्व अंगांनी सूक्ष्मपणे अभ्यास करीत असा अभ्यास आणि त्यांची प्रतिभाशक्ती यामुळे मॅडोना ऑन दी रॉक्स लास्ट सफर आणि मोनालिसा ही त्यांची चित्रे जगभर गाजली अशा प्रकारे चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची ही कारणे आहेत अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी आपला पूर्ण झाला आहे खिळू या शब्दांशी त्यामध्ये अ आहे खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा त्यामध्ये अ आहे तहान भूक विसरणे तहानभूक विसरणे याचा अर्थ होतो तल्लीन होणे आणि त्यावर वाक्य तयार होते राजेश चित्र काढताना तहानभूक विसरून जातो दुसरा वाक्प्रचार आहे मंत्रमुग्ध होणे अर्थ भारावून जाणे आणि वाक्य तयार करता येते स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी वैष्णवीने केलेले भाषण ऐकून लोक मंत्रमुग्ध झाले तिसरा वाक्प्रचार आहे कोड्यात टाकणे अर्थ गोंधळात पाडणे आणि त्याचं वाक्य तयार होते मुंबईत घडलेल्या मोठ्या चोरीच्या घटनेने पोलिसांना कोड्यात टाकले अशा प्रकारे खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करता येतो खेळू या शब्दांशी यामध्ये आ आहे खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व वा त्यांचा वापर करून वाक्य तयार करा यामध्ये विरामचिन्हे दिले आहे ते विरामचिन्हाचे ची नाव लिहायचे आहे आणि त्यावरून एक वाक्य तयार करून आपल्याला लिहायचं आहे तर यामध्ये पहिलं विरामचिन्ह आहे त्या विरामचिन्हाचे नाव आहे पूर्णविराम आणि त्यावरून वाक्य तयार होते कृष्णाली दररोज शाळेत जाते दुसरं वाक्य आहे किंवा जे विरामचिन्ह आहे ते विरामचिन्ह आहे अर्धविराम आणि अर्धविराम या चिन्हापासून आपण वाक्य तयार करू शकतो गड आला पण सिंह गेला गड आला पण त्याच्यामध्ये अर्धविराम द्यायचा आहे आणि शेवटी सिंह गेला असं लिहायचं आहे तिसरं विरामचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह आहे आणि त्यापासून वाक्य तयार करता येईल तू कोणत्या शाळेत जातो किंवा तुझ्या शाळेचे नाव काय अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला तयार करता येतो त्यानंतर जे चिन्ह आहे चार क्रमांकाला ते चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह किंवा त्याला आपण उद्गार चिन्ह असं म्हणतो त्यापासून वाक्य तयार करता येईल आ हा हा किती सुरेख हा देखावा आ हा हा यानंतर उद्गारवाचक चिन्ह लिहायचं आहे आणि किती सुंदर हा देखावा लिहून आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचं आहे खालचं चिन्ह आहे ते एकेरी अवतरण चिन्ह आहे आणि एकेरी चिन्ह देऊन आपण वाक्य लिहू शकतो गांधीजींना चले जाओ ही घोषणा केली गांधीजींनी लिहायचं आहे चले जाओ हे शब्द एकेरी चिन्हामध्ये लिहायचे आहे आणि नंतर ही घोषणा केली पूर्णविराम अशा प्रकारे हे वाक्य आपल्याला लिहिता येते त्यानंतरचं शेवटचं जे विरामचिन्ह आहे ते आहे दुहेरी अवतरणचिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह देऊन वाक्य तयार करता येते वैष्णव म्हणाला त्यानंतर स्वल्पविराम मी आज शाळेत येणार नाही आणि मी आज शाळेत येणार नाही मीच्या नंतर आणि नाही हे जे वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे अशा प्रकारे आपण खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून वाक्य तयार केली आहेत आणि खेळूया शब्दांशी यामध्ये जे व्याकरणासंबंधित प्रश्न दिले होते ते पूर्ण केले आहेत शोध घेऊया यामध्ये प्रश्न दिला आहे पाच भारतीय चित्रकारांची आंतरजालावरून माहिती मिळवा आणि लिहा आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपण पहिले पाच भारतीय चित्रकारांची नावे लिहूया आणि नंतर त्यांच्याविषयी माहिती लिहूया तर ते पाच भारतीय आणि प्रसिद्ध चित्रकार आहेत प्रमोद कांबळे राजा रवी वर्मा अमृता शेरगिल वासुदेव कामत सतीश नाईक त्यांच्याविषयी माहिती पुढीलप्रमाणे एक आहे प्रमोद कांबळे प्रमोद कांबळे जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट हे एक मराठी चित्रकार आणि शिल्पकार आहेत प्रमोद कांबळे यांचे वडील आणि परिवारातील इतर लोक हे, हे कला क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना हे कलागुण लहानपणापासूनच मिळाले वडील कला महाविद्यालयात मुख्याध्यापक होते प्रमोद कांबळे यांचे वडील आणि परिवारातील इतर लोक त्यांनी त्यांना या कलेसाठी खूप मदत केली आहे त्यामुळे प्रमोद कांबळे यांच्या कला शिक्षणास लहानपणीच सुरुवात झाली सातवी इयत्तेत असताना त्यांनी मूर्तिकलेच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली त्यांनी अहमदनगरच्या प्रगत कला महाविद्यालयातून फाउंडेशन कोर्स आणि कलाशिक्षक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला मूर्तिकार बनण्याची त्यांची प्रबळ इच्छा त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्टला घेऊन गेले तेथे त्यांनी मूर्तिकलेचा आणि मॉडेलिंगचा डिप्लोमा मिळवला शैक्षणिक काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले याच काळात त्यांनी विविध कला दिग्दर्शकांसोबत कामही केले नंतर त्यांनी अहमदनगरला येऊन आपला स्टुडिओ सुरू केला अशा प्रकारे प्रमोद कांबळे या चित्रकाराविषयी आपल्याला माहिती लिहिता येते आपला दुसरा आणि महत्त्वपूर्ण चित्रकार आहे राजा रवी वर्मा त्यांच्याविषयी माहिती पुढीलप्रमाणे राजा रविवर्मा हे मल्याळम भाषेमधील होते एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस ते दोन ऑक्टोबर एकोणीसशे सहा जन्म आणि मृत्यू आहे हे, हे भारतीय चित्रकार आणि कलाकार होते भारतीय कलेच्या इतिहासातील महान चित्रकारामध्ये त्यांची गणना होते त्यांची कामे पूर्णपणे भारतीय संवेदना आणि प्रतिमाशास्त्रासह युरोपियन कलेच्या संमिश्रणाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत विशेष म्हणजे त्यांच्या चित्रांचे परवडणारे लिथोग्राफ लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रसिद्ध होते ज्यामुळे चित्रकार आणि सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पोहोच आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला तिसरा आहे अमृता शेरगिल अमृता शेरगिल जन्म तीस जानेवारी एकोणीसशे तेरा मृत्यू पाच डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस ही भारतीय महिला चित्रकार होती तिचा जन्म बुडापेस्ट हंगेरी येथे झाला तिचे वडील उमराव सिंह शेरगिल हे संस्कृत फारसीचे विद्वान आणि उच्च सरकारी अधिकारी होते तर आई मेरी अँटनी गोडसमन ही हंगेरीतील ज्यू ऑफेरा गायिका होती अमृता कला संगीत व अभिनय यांची उत्तम जाणकार होती केवळ आठव्या वर्षी तिला उत्तम पियानो वादन येत होते विसाव्या शतकातील या प्रतिभावान कलाकृतीचा समावेश भारतीय पुरातत्विक सर्वेक्षण खात्याने एकोणीसशे शहात्तर आणि एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये भारतातील नऊ श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये केला आहे तिचे चित्र त्या काळातील अतिशय महागडी चित्रे होती शाळेत असताना वर्गात तिने नग्नचित्र न्यूड रेखाटल्यामुळे तिची हकालपट्टी करण्यात आली तिचे कलागुण पाहून तिच्या आईवडिलांनी तिला फ्लॉ फ्लॉरेन्स इटली येथे कलाशिक्षणासाठी दाखल केले अशा प्रकारे अमृता शेरगिल यांच्याविषयी माहिती लिहिता येते चार क्रमांकाला आहे वासुदेव कामत जन्म एकोणीसशे छप्पन लहानपणापासूनच वासुदेव कामत यांना चित्रकलेचा छंद होता शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि इथेच त्यांच्यातल्या चित्रकला कुणांना व्यासपीठ मिळालं त्यांनी जी डी आर्ट प्रथम श्रेणीत डिस्टिक्शनसह पूर्ण केलं कामत यांना तेल रंग आणि जलरंग यामध्ये काम करायला आवडत असलं तरी त्यांनी सॉफ्ट पेस्टल्स ऑइल पेस्टल्स आणि ॲक्रेलिक्समध्येही बरंच काम केलं आहे चित्रकलेचं शिक्षण घेत असतानाच त्यांना लँडस्केप्स आणि पोट्रेट्स करायला आवडायचं लँडस्केप्स आणि पोट्रेट्स स्टील लाईफ यासारखे सगळे विषय काम त्यांनी हाताळले असून त्यांना सुचलेल्या कल्पनांच्या आधारावरही त्यांनी चित्रं काढली आहेत तसंच पौराणिक विषयांचा अभ्यास करून ते विषय वास्तववादी शैलीमध्ये चितारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे या चित्रांना ते बोधचित्र असं म्हणतात अशा प्रकारे वासुदेव कामत यांच्याविषयी माहिती लिहिता येते आणि पाचवा आहे सतीश नाईक सतीश नाईक जन्म पाच एप्रिल इसवी सन एकोणीसशे पंचावन्न हे मराठी चित्रकार आहेत यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून फाईन आर्ट्स व इंटिरियर डिझाईनचा अभ्यास पूर्ण केला व पदविका मिळवली सतीश नाईक यांची चित्रकारिता वैशिष्ट्यपूर्ण आहे अमूर्त चित्रकला विचारपूर्वक अभ्यासत असताना स्वतःची स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली पॉल क्लीच्याच दृक प्रभावातील भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रकलेने झपाटून गेल्यामुळे सतीश नाईक यांनी दोन हजार सात साली गायतोंडे यांच्यावरील चिन्हाचा खास अंक प्रकाशित करून दृश्यकलेच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचे काम करून ठेवले आहे अशा प्रकारे प्रमोद कांबळे राजा रवी वर्मा अमृता शेरगिल वासुदेव कामत सतीश नाईक या पाच प्रसिद्ध भारतीय चित्रकारांची आपण माहिती लिहिली आहे आणि शोध घेऊया यामध्ये दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण केले आहे त्याखाली आहे लिहिते होऊया लिहिते होऊया यामध्ये प्रश्न दिला आहे माझी आवडती कला या विषयावर दहा ओळी माहिती लिहा आता प्रत्येकाची कला ही वेगवेगळी विग असते कोणाला चित्रकला आवडते कोणाला विणकाम कला आवडते कोणाला पाककला वाचनकला कला प्रत्येकाची वेगवेगळी आवडीची कला असते ज्या विद्यार्थ्याला जी कला आवडते त्या विषयावर विद्यार्थ्यांनी दहा ओळी निबंध लिहायचा आहे आपण माझी आवडती कला या विषयावर एक सुंदर असा व्हिडिओ तयार केला आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी पहावा आणि तशा पद्धतीने तुम्ही निबंध लिहिला तरी चालेल आणि तुमची कल्पनाशक्ती वापरून किंवा तुमची आवडती कला लिहिली तरी चालेल खालील शब्दांचे संधिविग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा संधी आणि संधिविग्रह हा तक्ता आपल्याला दिला आहे संधी लिहून दिली आहे त्या संधीचा विग्रह करायचा आहे तर पहिली संधी आहे शरद काल शरद काल या संधीचा संधी विग्रह होतो शरद अधिक काल दुसरा आहे संधी आहे जगन्नाथ जगन्नाथ या संधीचा विग्रह होतो जगत अधिक नाथ तिसरी संधी आहे तल्लीन तल्लीन या संधीचा संधिविग्रह होतो तत अधिक लीन आणि चौथा आहे संधी आहे संताप आणि त्याचा संधी विग्रह होतो सत अधिक ताप अशा प्रकारे दिलेल्या संधीचे संधी, संधी विग्रह करून हा तक्ता आपण पूर्ण केला आहे दुसरा आहे खालील तक्ता पूर्ण करा यामध्ये संधी विग्रह लिहून दिली आहे त्याच्या संधी आपल्याला लिहायच्या आहेत पहिली संधी विग्रह आहे सत अधिक आचार त्याची संधी होते सदाचार दुसरा आहे सत अधिक मती त्याची संधी तयार होते सन्मती सं तिसरा संधी विग्रह आहे शब्द अधिक छल त्याचा संधी तयार करता येते शब्दच्छल आणि चौथे विग्रह आहे शरद अधिक चंद्र त्याचा संधी तयार होते शरदचंद्र अशा प्रकारे दिलेल्या विग्रहाची संधी लिहून आपण हा तक्ता पूर्ण केला आहे या ठिकाणी एक टीप आहे ती टीप काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचन करा ऐका जिथे उच्चाराची तीव्रता दिसते जिथे उच्चाराची तीव्रता दिसते ती कठोर व्यंजने समजावीत आणि तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य असतो त्यांना मृदु व्यंजने समजावीत आता कठोर व्यंजने कोणकोणती आहेत बघा क ख च छ त, त थ प फ ही आहेत कठोर व्यंजने आणि मृदु व्यंजने ग ख ज झ ड द, ध, द ध ब भ ही आहेत व्यंजने यावरून आपल्या लक्षात ठेवण्यासाठी एक मी तुम्हाला आयडिया सांगते की कठोर व्यंजने कोणती तर आपली ओळ असते क खची जे सुरुवातीचे दोन दोन व्यंजने आहेत ती आहेत कठोर आणि मागची जी दोन व्यंजने आहेत जसे की ग घ ज झ त्या लाईनमधले ती असतात मृदु अशा प्रकारे आपण हे व्याकरणासंबंधित प्रश्नाचा अभ्यास केला आहे त्यानंतर आपण एक बातमी संबंधित बातमी लेखनासंबंधित प्रश्न दिला आहे त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पाहूया खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेत कला शिबिराचा समारोप सम शिबिराचा समारोप संपन्न दिनांक वीस डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उतरवली तालुका भोर उतरवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले एकोणवीस डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला समारंभाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला अशा प्रकारे हे बातमी लेखन आहे आता या बातमी लेखनावरच आधारित खाली काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आपण लिहूया तर पहिला प्रश्न आहे कोणती लिहा त्यामध्ये अ आहे समारंभाचे प्रमुख पाहुणे उत्तर समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत चित्रकार श्री अविनाश शिवतरे दुसरा प्रश्न आ समारंभाचे अध्यक्ष उत्तर मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे तिसरा प्रश्न ई चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे उत्तर रसिक प्रश्न दुसरा चौकट पूर्ण करा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ शिबिरार्थींची संख्या उत्तर आहे पंचवीस किती शिबिरार्थी होते तर पंचवीस दुसरा प्रश्न आहे आ शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला उत्तर आहे चित्रकला तिसरा प्रश्न ई शिबिराचे ठिकाण शिबिराचे ठिकाण उतरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि चौथा प्रश्न आहे शिबिर सुरू झाले ती तारीख उत्तर आहे दहा डिसेंबर आणि तिसरा प्रश्न आहे वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टीविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा वरील बातमीमध्ये कोणत्या गोष्टीविषयी माहिती दिली ते बघा एक चित्रकला शिबिर दोन शिबिराचा समारोप समारंभ तीन सप्रात्यक्षिक मनोगत चार समारंभाचे अध्यक्षस्थान आणि पाच आभार प्रदर्शन अशा प्रकारे वरील बातमीमध्ये या गोष्टींविषयी सविस्तर माहिती दिली आहे अशा प्रकारे आपण दिलेली बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत आणि त्याचबरोबर लिओनार्दो दा व्हिंची या स्थूल वाचनाच्या मागे स्वाध्यायासंबंधित व्याकरणासंबंधित उपक्रमासंबंधित जे काही प्रश्न दिले होते त्या सर्व प्रश्नांचा अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थित अभ्यास केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे लिओनार्दो यांच्यामध्ये अनेक गुण होते पाठ वाचून त्या गुणांची यादी तयार करा या गुणापैकी कोणते गुण तुमच्यात आहेत याची पडताळणी करा नसल्यास ते अंगी बांधवण्याचा प्रयत्न करा गुण कोणकोणते गुण होते ते बघा उदाहरण दिलं आहे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे म्हणजे नीट समजून घेऊन काम करत असे हा एक गुण या ठिकाणी लिहून दिला आहे असे अनेक गुण लिओनार्दो द विंची यांच्यामध्ये होते ते तुम्ही लिहायचे आहे ते लिहिण्यासाठी काय करावं लागेल तर या पाठाचे दोन वेळा वाचन आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि सर्वांनी ते गुण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे आणि आपल्या अंगी ते गुण असावेत अशी आशा बाळगते आणि एखादा गुण नसेलही तर तो आपल्या अंगी बनवण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद